नमस्कार, आपण पाहत आहात माय टीव्ही न्यूज मराठी। चला पाहूया ब्रेकिंग न्यूज। उत्तरांग येथील वाळू माफिया झाले सैराट। सविस्तर वृत्त। उसेंकी उत्तरांग तालुका एरंडोल येथील ग्रामपंचायत मालकीच्या जागेत गट नंबर 39 मध्ये अवैध वाहतूक केलेला 500 ब्रास वाळू साठ्याचा एरंडोल प्रांत साहेब विनय गोसावी साहेब यांनी लावला छडा। अनेक दिवसांपासून उत्तराणी येथील होत असलेले अवैध वाळू ही एरंडोल तालुक्यात पूर्णपणे जाळे पसरले आहे। तरी एरंडोल तहसील यांची मागणी 4 महिन्यांपासून एकही वाहनावर कारवाई दिसत नाही। मागील तळई उत्तराण रस्त्यावरील 500 ब्रास अवैध वाळू साठ्याचा छडा सुद्धा एरंडोलचे प्रांत साहेब यांनीच लावला होता। तरी एरंडोलचे प्रांत साहेब यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। त्यांचे ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या सर्व पदाधिकारी यांच्याकडून एरंडोल प्रांत विनय गोसावी साहेब यांना खूप खूप अभिनंदन दिले आहे। संवाददाता शेख जावेद पाचोरा।